हरिओम, मी मंजुषा विदा पिंपळवाडकर, सहकार नगर उपासना केंद्र, छत्रपती संभाजी नगर. 2001 मध्ये मला बापू भेटले. तर माझ्या मुलीचे 6 ऑपरेशन झाले एका मागोमाग. तिचे फिमर बोनला फ्रॅक्चर झालं होतं आणि इंटेस्टाईन ट्विस्ट झालं होतं, आणि तिच्या इंटेस्टाईनचं पण ऑपरेशन झालं ट्विस्ट झाल्यामुळे, आणि फिमर बोनला फ्रॅक्चर होतं. आणि चौथं तिचं जेव्हा फिमर बोनचं ऑपरेशन होतं, तेव्हा डॉक्टर म्हणाले की अहो म्हणे ब्लड खूप लागेल, कारण मोठा रॉड बसवलेला आहे एवढा मोठा, आणि 11 स्क्रू फिट केलेले आहेत त्या फिमर बोनला. आणि डॉक्टर म्हणाले की यांना रक्त खूप द्यायला लागेल, 4-5 बॉटल रक्त घेऊन या, आणि तिला त्रास पण होऊ शकतो मी, कारण एवढं मोठं काढायचं म्हणजे. आणि मग मी काय म्हटलं की म्हटलं त्या डॉक्टरांना, म्हटलं हा ना फोटो आहे माझ्या गुरुमाऊलीचा, तर म्हटलं तो जरा मी तिच्या डोक्याखाली ठेवू का, माझी श्रद्धा आहे म्हणून तुमचं काय असेल ना. तर डॉक्टर म्हणाले ठीक आहे ठेवा ना, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि तिच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन मी तो फोटो बापूंचा तिच्या डोक्याखाली ठेवला. आणि ऑपरेशन झालं तिचं, 4 तास लागले ऑपरेशनला, आणि डॉक्टर बाहेर आले. बाहेर तर सतत बापूंचं नामस्मरण माझं चालू होतं की तू कर ऑपरेशन, मला नाही माहिती माझ्या मुलीचा पाय लहान आणि मोठा नाही झाला पाहिजे, तिचे पाय दोन्ही सारखे राहिले पाहिजे. डॉक्टरांनी सांगितलं लहान मोठा होऊ शकतो, पण ते सारखे तू बघ बाबा की माझी मुलगी अपंग नको व्हायला, असं मी लगेच बापूंना सांगत होते. आणि काय झालं, डॉक्टर बाहेर आले आणि प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे डॉक्टर आम्हाला लगेच बोलले आणि मला म्हणाले की काय आश्चर्य, म्हणे काय सांगू तुम्हाला म्हणे वहिनी, की अहो काहीच ब्लड हिचं उजिंगच झालं नाही, मला कुठलंही एकही बॉटल लागली नाही. म्हणे कोण कोण आहे हा माणूस तुमचे तुम्ही डोक्याखाली ठेवलेला? म्हटलं अहो हे डॉक्टर आहेत स्वतः, आणि माझे बापू आहेत, माझे अनिरुद्ध बापू आहेत, म्हटलं माझी गुरुमाऊली आहे. म्हणे अरे वा, यांनी आश्चर्य करून टाकलं म्हणाले आज, हिला रक्त द्यायला लागलं नाही. आणि खरंच माझ्या मुलीचा पाय लहान मोठा न होता माझी मुलगी पूर्णपणे दोन्ही पाय व्यवस्थित तिचे झाले, आणि ती व्यवस्थित तिच्या दोन्ही पायावर चांगलं चालू शकते ही केवळ बापूंची कृपा. आणि असंच झालं माझ्या मिस्टरांचं, नुसतं असं चेक केलं आणि थायरॉइड म्हणून सांगितलं. थायरॉइडचं ऑपरेशन आम्ही करायला डॉक्टरकडे घेऊन गेलो, थायरॉइडचं ऑपरेशन झालं, एवढे मोठे 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 थायरॉइड त्यांना निघाले. आणि डॉक्टरांनी ना मला ते वरच्या फ्लोअरला ऍडमिट होते आणि खाली मला बोलवलं, मी आणि तेच होतो दोघं हॉस्पिटलला. तर मग मी खाली आले पळत आणि डॉक्टरांनी सांगितलं मे बी म्हणे त्यांना कॅन्सर असू शकतो. हे बा म्हणे आपण बायोप्सी केली आणि ते मुंबईला मी पाठवलंय. लक्षात आलं की नाही तिथून एक उपासना केंद्र जवळ आहे, आपण जाऊया. आणि मी त्या उपासना केंद्रात गेली, त्या दिवशी उपासना केली, आणि तितक्यात मला एक जण भेटले नातेवाईक आमचे, आणि ते म्हणाले बाई माझं पण थायरॉइडचं ऑपरेशन झालंय. म्हणलं हो ना यांचं पण झालंय, आणि डॉक्टर काही पण सांगतात हो, म्हटलं कॅन्सर वगैरे होईल बघा ना. म्हटलं नाही म्हणे आपला बापू नाही होऊ देत कॅन्सर वगैरे, काय तुम्ही कशाला असा विचार करता. आणि त्यांनी इतका कॉन्फिडन्स, जसं काही बापू त्यांच्या तोंडातनं बोलत होते. आणि मी उपासना झाली, सगळं झालं, आणि त्यांचे नंतर 4 दिवसांनी रिपोर्ट आले. 4 दिवसही मी बापूंचा सारखा दावा करत होते आणि 4 दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल आले. मला इतका आनंद झाला की खरंच ना, की किती दुःख माणसाला, सुखदुःखाचं जीवनच सुखदुःखाचं आहे, माणूस आहे जन्माला आलेला, पण त्याच्यामध्ये आधार आणि उभारी देणारा हा माझा अनिरुद्ध आहे, म्हणूनच आपण सगळं सफलतेने जगू शकतो. म्हणून अनिरुद्धा तुझ्या चरणाशी शतकोटी प्रणाम रे या तुझ्या लेकराचे. हरिओम श्रीराम अहमदने.